नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पी एस कॉमर्स या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत या आपण पाहणार आहोत बारावी बोर्ड परीक्षा वेळापत्रक एच एस सी बोर्ड एक्झाम टाइम टेबल फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीस फेब्रुवारी मार्च ट्वेंटी ट्वेंटी फोर या व्हिडिओचा चा युट्यूब वरती शोधण्यासाठी नंबर आहे पी एस कॉमर्स स्पेस वन टू झिरो वन सिक्स हा नंबर तुम्ही सर्च करून व्हिडिओ पाहू शकता त्यांनी माझा चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नाही पी एस कॉमर्स या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी लाईक बटनावर क्लिक करा त्यानंतर रेड कलरमधील सबस्क्राईब शब्दावर क्लिक करा त्याच्यासमोरील बेलच्या चित्रावर क्लिक करून ऑल या पर्यायावरती क्लिक करा त्यामुळे आपल्याला माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्या मोबाईलवर येण्यास सुरुवात होईल चला तर मग आपल्या मुख्य व्हिडिओकडे नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पी एस कॉमर्स या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहोत बारावी परीक्षा फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीस या परीक्षेचं वेळापत्रक आता बोर्डाकडून आपल्याला मिळालेलं आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर आता या ठिकाणी पहा वेनसडे आहे बुधवार आहे दोन हजार चोवीस फेब्रुवारी तर या दिवशी अकरा ते दोन या वेळेमध्ये इंग्लिश हा विषय आहे सर्वांचा कंपल्सरी विषय आहे थर्सडे ट्वेंटी सेकंड फेब्रुवारी ट्वेंटी ट्वेंटी फोर गुरुवार दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस टाइम अकरा ते दोन विषय हिंदी त्याचप्रमाणे थर्ज डेला दुपारी सुद्धा पेपर आहे तीन ते सहा सब्जेक्ट आहेत जर्मनी जपानी चायनीज चिनी आणि पर्शियन या लँग्वेजचे ट्वेंटी थर्ड फेब्रुवारी ट्वेंटी ट्वेंटी फोर शुक्रवार दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस टाइम इलेव्हन टू टू पी एम अकरा ते दोन सब्जेक्ट आहेत मराठी गुजराती या सर्व भाषांचे पेपर आपल्याला याच दिवशी आहेत त्याचबरोबर दुपारी तीन ते सहा उर्दू फ्रेंच स्पॅनिस पॅली या विषयांचे पेपर आहेत त्यानंतर आहे सॅटरडे ट्वेंटी फोर्थ फेब्रुवारी ट्वेंटी ट्वेंटी फोर शनिवार दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस टाइम आहे इलेवन टू टू अकरा ते दोन सब्जेक्ट आहे महाराष्ट्र प्राकृत आणि संस्कृत तर ज्या विद्यार्थ्यांचा जो विषय असेल तो त्याने त्याची तयारी करायची आहे त्यानंतर आहे मंडे ट्वेंटी सिक्स फरवारी ट्वेंटी ट्वेंटी फोर सोमवार दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस टाइम अकरा ते दोन पेपर आहे ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट तिन्ही शाखेसाठी असलेला सब्जेक्ट आहे आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स ज्यांचा इंग्लिश मीडियम असेल त्यांचा इंग्लिश मिडियम मध्ये होईल मराठी मिडियम असेल तर मराठी मीडियम मध्ये सुद्धा होईल मराठी मिडियममध्ये त्याचं नाव आहे वाणिज्य संघटन आणि व्यवस्थापन त्यानंतर आहे ट्यूजडे ट्वेंटी सेवन फेब्रुवारी ट्वेंटी ट्वेंटी फोर मंगळवार दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस टाइम आहे अकरा ते दोन पेपर आहे लॉजिक आणि फिजिक्स त्यानंतर आहे वेनसडे ट्वेंटी एट फेब्रुवारी ट्वेंटी ट्वेंटी फोर बुधवार दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस टाईम आहे अकरा ते दोन सब्जेक्ट आहे सेक्रेटर प्रॅक्टिस बावन्न नंबर आहे सब्जेक्टचा सा, सिटनीसाची कार्यपद्धती तर या विषयाचा पेपर तुम्हाला सकाळी असेल होम मॅनेजमेंट गृह व्यवस्थापन हाही पेपर त्याच वेळेचा आहे त्या विद्यार्थ्यांचा नंतर आहे थर्सडे ट्वेंटी नाईन फेब्रुवारी ट्वेंटी ट्वेंटी फोर गुरुवार दिनांक एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस टाइम आहे अकरा ते दोन सब्जेक्ट आहे केमिस्ट्री रसायनशास्त्र एकोणतीस तारखेलाच त्याच दिवशी गुरुवारी पेपर आहे वेळ आहे दुपारी तीन ते सहा थ्री टू सिक्स सब्जेक्ट आहे पॉलिटिकल सायन्स राज्यशास्त्र त्यानंतर आहे सॅटरडे सेकंड मार्च ट्वेंटी ट्वेंटी फोर शनिवार दिनांक दोन मार्च दोन हजार चोवीस टाइम आहे अकरा ते दोन इलेव्हन टू टू पी एम सब्जेक्ट आहेत मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिक्स गणित आणि संख्याशास्त्र त्याला ऑर सब्जेक्ट आहे आर्ट सायन्ससाठी हा वरचा आहे आणि खालचा जो पेपर आहे तो मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिक्स कॉमर्स साठी आहे गणित आणि संख्याशास्त्र त्यानंतर आहे मंडे फोर्थ मार्च ट्वेंटी ट्वेंटी फोर सोमवार दिनांक चार मार्च दोन हजार चोवीस टाइम अकरा ते दोन इलेवन टू टू या ठिकाणी स्क्रीनवर तुम्हाला सब्जेक्ट दिसत आहे चाईल्ड डेव्हलपमेंट अॅग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजी अॅनिमल सायन्स अँड टेक्नॉलॉजी मराठीमध्ये सुद्धा नावं दिलेली आहेत ज्यांनी जे मीडियम घेतला असेल त्या तो पेपर ट्यूजडे मा फिफ्थ मार्च ट्वेंटी ट्वेंटी फोर मंगळवार दिनांक पाच मार्च 2024, दोन हजार चोवीस टाइम आहे अकरा ते दोन इलेव्हन टू टू पी एम सब्जेक्ट आहे को ऑपरेशन आणि मराठीमध्ये सहकार या विषयाचा पेपर होईल त्यानंतर आहे वेनसडे सिक्स मार्च ट्वेंटी ट्वेंटी फोर बुधवार दिनांक सहा मार्च दोन हजार चोवीस सब्जेक्ट आहे अकरा सॉरी वेळ आहे अकरा ते दोन इलेव्हन टू टू पी एम सब्जेक्टचं नाव आहे बायोलॉजी जीवशास्त्र त्याच दिवशी दुसऱ्या एका विषयाचा पेपर आहे हिस्ट्री अँड डेव्हलपमेंट ऑफ इंडियन म्युझिक भारतीय संगीताचा इतिहास व विकास त्यानंतरचा पेपर आहे थर्सडे डे सेव्हन मार्च ट्वेंटी ट्वेंटी फोर गुरुवार दिनांक सात मार्च दोन हजार चोवीस टाइम अकरा ते दोन टेक्सटाईल वस्त्रशास्त्र त्याच दिवशी थर्सडे डे मार्च गुरुवार सात मार्च चोवीस लाच दुपारी पेपर आहे थ्री टू सिक्स पीएम तीन ते सहा सब्जेक्टचं नाव आहे बुक किपिंग अँड अकाउंटन्सी तेच पन्नास नंबरचा सब्जेक्ट आहे फिफ्टी नंबर मराठीमध्ये नाव आहे पुस्तक पालन व लेखाकर्म ज्याने जे मीडियम सिलेक्ट केलं असेल त्यांना त्याच विषयाची त्याच लँग्वेज ची त्याच मिडी क्वेश्चन पेपर मिळेल त्यानंतर आहे सॅटरडे नाईन मार्च ट्वेंटी ट्वेंटी फोर शनिवार दिनांक नऊ मार्च दोन हजार चोवीस टाइम इलेवन टू टू पी एम अकरा ते दोन वेळ सब्जेक्टचं नाव आहे जिओलॉजी मराठीमध्ये आपण त्याला म्हणतो भूशास्त्र शनिवारी नऊ मार्चला किंवा सॅटर्डे नाईन मार्चलाच परत दुपारी पेपर आहे टाइम आहे थ्री टू सिक्स पी एम तीन ते सहा इकोनॉमिक्स आर्ट सायन्स कॉमर्स साठी आहे सब्जेक्ट नंबर फोर्टी नाईन मराठीमध्ये आहे अर्थशास्त्र कला विज्ञान आणि वाणिज्य सब्जेक्ट नंबर आहे एकोणपन्नास तर दुपारी अकाउंट बुककीपिंग अकाउंटन्सी अँड इकॉनॉमिक्स पुस्तक पालन लेखाकर्म आणि अर्थशास्त्र हे विषय दुपारी आलेले आहेत तीन ते सहा याची काळजीपूर्वक नोंद विद्यार्थ्यांनी घ्या त्यानंतर आहे मंडे इलेव्हन्थ मार्च ट्वेंटी ट्वेंटी फोर सोमवार दिनांक अकरा मार्च दोन हजार चोवीस अकरा ते दोन फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजी दुपारी आहे तीन ते सहा फिलॉसॉफी तत्वज्ञान हिस्ट्री ऑफ आर्ट अँड अप्रिसिएशन कलेचा इतिहास व रसग्रहण पेंटिंग आर्किटेक्चर वास्तुशास्त्र वगैरे हे सब्जेक्ट त्या दिवशी होतील दुपारी त्यानंतर आहे ट्यूजडे ट्वेल्थ मार्च ट्वेंटी ट्वेंटी फोर मंगळवार दिनांक बारा मार्च दोन हजार चोवीस टाइम अकरा ते एक वाजून तीस मिनिटापर्यंत इलेव्हन टू वन थर्टी पी एम व्होकेशनल सब्जेक्ट आहेत बायोफोकल कोर्स पेपर फर्स्ट टेक्निकल ग्रुप पेपर फर्स्ट इलेक्ट्रिकल मेंटेनन्स मेकॅनिकल मेंटेनन्स स्कूटर अँड मोटरसायकल सर्व्हिसिंग हेच इंग्लिश आणि मराठी चे सर्व पेपर यावेळेस होतील त्यानंतरचा परत पुन्हा पेपर आहे इलेवन एम टू टू पी एम सब्जेक्ट आहे जनरल सिव्हिल इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स कम्प्युटर सायन्स हेच पुन्हा मराठीमध्ये सुद्धा तेच नाव पाहून घ्या तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे त्याच दिवशी पेपर आहे थ्री टू सिक्स पी एम एज्युकेशन शिक्षणशास्त्र आणि त्याच दिवशी दुपारी पेपर आहे थ्री टू सिक्स पी एम जवळजवळ एक दोन तीन चार पाच सहा चार पेपर या ठिकाणी आहेत तर ज्यांचे पेपर या प्रमाणे आहेत त्यांनी डेट प्रमाणे आपले टाइम टेबल लिहून घ्या वहीमध्ये व्हिडिओ पॉज करून सुद्धा तुम्ही लिहू शकता त्यानंतर आहे ट्यूजडे ट्वेल्थ मार्च ट्वेंटी ट्वेंटी फोर मंगळवार दिनांक बारा मार्च दोन हजार चोवीस टाइम इलेवन टू टू पीएम अकरा ते दोन या वेळेमध्ये होणार आहे बारा मार्च दोन हजार चोवीस ला अकरा ते एक सुद्धा एक पेपर आहे अॅग्रिकल्चर ग्रुप साठी पाहून घ्या त्या सब्जेक्ट ची नावे इंग्लिश आणि मराठी दोन्ही मिडीयम मध्ये पेपर उपलब्ध आहे त्याच दिवशी अकरा ते दोन पुन्हा पे पेपर आहे फिशरी ग्रुप चा मत्स्य व्यवसाय गट वेळ आहे त्याची अकरा ते दोन त्यानंतर पहा वेनसडे थर्टीन मार्च ट्वेंटी ट्वेंटी फोर बुधवार दिनांक तेरा मार्च दोन हजार चोवीस मॉर्निंगला किंवा अकरा ते दोन मध्ये पेपर नाहीये डायरेक्ट दुपारी पेपर आहे थ्री टू सिक्स पीएम तीन ते सहा सायकोलॉजी फोर्टी एट नंबर आहे सब्जेक्ट चा आणि मराठीमध्ये नाव आहे त्याला मानसशास्त्र त्यानंतर आहे थर्ज डे मार्च ट्वेंटी ट्वेंटी फोर गुरुवार दिनांक चौदा मार्च चोवीस टाइम आहे अकरा ते एक तीस पर्यंत इलेव्हन टू वन थर्टी पीएम स्क्रीन वर दिसणारे सब्जेक्ट पहा एवढे विषय त्यावेळेस होणार आहेत त्याचबरोबर दुपारी अकरा ते तीस ला म्हणजे अकरा ते दोनच्या दरम्यान सुद्धा एक पेपर आहे अकरा ते दोन इलेवन टू टू पी एम जनरल सिव्हिल इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स कम्प्युटर सायन्स हे चार विषय दुपारी अकरा ते दोन याच वेळेमध्ये आहेत त्याच वेळेमध्ये पुन्हा परत इलेवन टू टू पी एम यामध्ये हे पुन्हा परत कॉमर्स ग्रुप सेकंड पेपर आहे बँकिंग ऑफिस मॅनेजमेंट मार्केटिंग स्मॉल इंडस्ट्रीज अँड सेल्फ एम्प्लॉयमेंट आता थर्सडे डे फोर्टीन मार्च ट्वेंटी फोर गुरुवार दिनांक चौदा मार्च दोन हजार चोवीस ला दुपारी फाईव्ह तीन ते पाच च्या दरम्यान पेपर आहे ऑक्युपेशनल ओरिएंटेशन व्यवसाय आणि नंतरचा आहे लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स ग्रंथालय आणि माहिती शास्त्र त्यानंतर आहे थर्सडे डे मार्च ट्वेंटी ट्वेंटी फोर गुरुवार दिनांक चौदा मार्च चोवीस टाइम इलेव्हन टू वन अकरा ते एक आणि अकरा ते दोन सुद्धा पेपर आहेत बघा आता अकरा ते एक च्या दरम्यान अॅग्रिकल्चर ग्रुप्स पेपर सेकंड आहे आणि अकरा ते दोनच्या च्या दरम्यान फिशरी ग्रुप पेपर सेकंड आहे मत्स्य से व्यवसाय गट क्रमांक दोन पेपर क्रमांक दोन कृषी गट पेपर क्रमांक दोन इंग्लिश आणि मराठी मीडियम दोन्ही पेपर या वेळेमध्ये उपलब्ध आहेत किंवा होणार आहेत त्यानंतर आहे फ्रायडे फिफ्टीन्थ मार्च ट्वेंटी ट्वेंटी फोर शुक्रवार दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीस या दिवशी सकाळी पेपर नाहीये दुपारी पेपर आहे कुठलाही पाहता तीन ते सहा टायमिंग आहे थ्री टू सिक्स पीएम जिओग्राफी आर्ट सायन्स कॉमर्स थर्टी नाईन नंबर भूगोल आहे कला वाणिज्य आणि विज्ञान सरकेसाठी हा भूगोलाचा पेपर दुपारी तीन ते सहा आहे त्यानंतर आहे सॅटर्डे सिक्सटीन मार्च ट्वेंटी ट्वेंटी फोर शनिवार दिनांक सोळा मार्च दोन हजार चोवीस सकाळी पेपर नाहीये डायरेक्ट दुपारी तीन ते सहा पेपर आहे पहा कुठला येतो थ्री टू सिक्स पी एम हिस्ट्री इतिहास हा पेपर दुपारी तीन ते सहा आहे इतिहास आणि भूगोल दोन्ही हिस्ट्री आणि जागृती दोन्ही पेपर दुपारी आहेत अकाउंट आणि इकॉनॉमिक्स सारखेच त्यानंतरचा पेपर आहे मंडे एटीन मार्च ट्वेंटी ट्वेंटी फोर सोमवार दिनांक अठरा मार्च दोन हजार चोवीस टाइम इलेव्हन टू टू पी एम अकरा ते दोन डिफेन्स स्टडीज संरक्षण शास्त्र त्यानंतर आहे ट्युजडे नाईनटीन ट्वेंटी ट्वेंटी फोर मंगळवार दिनांक एकोणीस मार्च दोन हजार चोवीस टाइम इलेव्हन टू टू पी एम अकरा ते दोन सब्जेक्टचं नाव आहे सोशियोलॉजी आर्ट सायन्स कॉमर्स फोर्टी नंबर मराठी मराठीमध्ये नाव आहे समाजशास्त्र या विषयाचा पेपर होईल अकरा ते दोन त्यानंतर आता पहा माहिती तंत्रज्ञान इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या विषयाची ऑनलाईन परीक्षा दिनांक आहे वीस मार्च एकवीस मार्च बावीस मार्च दोन हजार चोवीस सकाळी वेळ आहे सकाळी अकरा ते दुपारी एकतीस आणि नंतर परत ब्रेक आहे परत दुपारी सुरू होईल तीन वाजता आणि साडेपाच वाजता संपणार आहे या टाइमिंग मध्ये या वेळेमध्ये या कालावधीमध्ये आय ची किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी माहिती तंत्रज्ञान या विषयाची परीक्षा होईल त्यानंतर त्याच्या खाली दिलेले परीक्षा एकवीस बावीस तेवीस दोन हजार चोवीस मार्च मध्ये होईल टाइमिंग आहे अकरा ते एक आणि दुपारी तीन ते पाच या वेळेमध्ये या सत्रामध्ये अशा दोन सत्रात ती परीक्षा घेतली जाईल बघा थोडं झूम करून तुम्हाला दाखवतोय माहिती तंत्रज्ञान टेक्नॉलॉजी या विषयाची ऑनलाईन परीक्षा वीस एकवीस बावीस मार्च दोन हजार चोवीस सकाळी अकरा ते दुपारी एकतीस पर्यंत आणि पुन्हा दुपारी तीन ते साडेपाच या सत्रात अशा दोन सत्रात होईल त्याचप्रमाणे सामान्य ज्ञान जनरल नॉलेज या विषयाची सुद्धा ऑनलाईन परीक्षा दिनांक एकवीस बावीस तेवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी होईल टायमिंग आहे सकाळी अकरा ते दुपारी एक पर्यंत आणि दुपारचे सतरामध्ये परत दुपारी तीन ते दुपारी पाच वाजेपर्यंत या दोन वेळेमध्ये दोन सत्रामध्ये जनरल नॉलेज सामान्य ज्ञान या विषयाची परीक्षा होईल तुम्ही बोर्डाचं टाइम टेबलच फॉलो करा म्हणून मी बोर्डाचा टाइम टेबलवरूनच तुम्हाला हा व्हिडिओ किंवा मा माहिती सांगितली आहे तर सर्वांनी या व्हिडिओचा वापर करून आपले पेपर जे आहेत सहा विषय ते सहा विषयांची नावं आधी लिहून घ्या आणि तो विषय किती तारखेला आहे आणि कोणता वार आहे म्हणजे कोणती डेट आहे कोणतं डे आहे हे तुम्ही नंतर लिहू शकता आणि टाइमिंग कोणतं आहे हे खूप महत्वाचं आहे मॉर्निंग टाइम आहे की आफ्टरनून टाइमिंग आहे सकाळची वेळ आहे की दुपारची वेळ आहे महत्वाच्या गोष्टी आहेत त्या नोंद करून घ्या विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ माझा जर आवडला असेल तर आपल्या सर्व फ्रेंड्सला बारावीच्या विद्यार्थ्यांना आर्ट्स कॉमर्स सायन्स सर्व विषयांच्या सर्व शाखेच्या विद्यार्थ्यांना या व्हिडिओची लिंक शेअर करा थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांना व्हिडिओ पाहण्यासाठी शेअर करा पाठवा त्यामुळे त्यांनासुद्धा माझे सर्व व्हिडिओ पाहता येतील माझे असेच नवनवीन व्हिडिओ जर पाहायचे असतील तर ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलेला नाही त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा ऑलवर क्लिक करा पुन्हा भेटूया आपण एका विशेष अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद थँक्यू